आमदार महेंद्र थुर्वे यांच्या टीकेला सुधाकर घारे हे 31 मार्च रोजी करारा जबाब देणार अशी एक पोस्ट चर्चेत होती. परंतु 31 मार्चच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान सुधाकर घारे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आगपकड न करता सावध भूमिका घेत आमदार महेंद्र थुर्वे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. तर या पक्षप्रवेश सोहळ्यात आपण युतीच्या उमेदवाराला आपल्याकडून निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणार आहोत असाही निश्चय केला. राष्ट्रवादी पक्षात पक्षप्रवेशाची मालिका सुरू असून आठवड्याला पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडतोय. कर्जत विधानसभा मतदारसंघात सध्या महायुतीच्या घटक पक्षात शाब्दिक चकमक सुरू आहे. एकमेकांमध्ये कमी अधिक लेखण्याचे काम सुरू आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी पेण नेते झालेल्या शिवसेना मेळाव्यात केलेल्या तटकऱ्यांवर टीका ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना रुचली नव्हती. यावरून कर्जत विधानसभा मतदारसंघात सुधाकर घारे विरुद्ध आमदार महेंद्र थोरवे यांचे कार्यकर्ते शाब्दिक राजकारणात भिडलेले चित्र होते. एकमेकांनी पत्रकार परिषदा घेऊन समोरचा कसा कमी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये लोकसभेचा महायुतीचा उमेदवार यावर काय परिणाम होईल याकडे दोन्ही गटाचे दुर्लक्ष होताना दिसत असताना आता वरिष्ठ स्तरावर यांची समजूत काढण्यात वरिष्ठांना यश आलेले दिसून आलं. 31 मार्च रोजी सुधाकर घारे यांची पोस्ट चर्चेत होती. करारा जबाब देणार अशी ही पोस्ट होती. त्यामुळे थोरवे आणि घारे वाद मिटला नाही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु प्रत्यक्षात 31 मार्चच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेश सोहळ्यात सुधाकर घारे यांनी मवाळ भूमिका घेत सावधगिरी घेतलेली दिसून आली. तर दुसऱ्या बाजूला सुरेखा खेडकर अमोल पाटील यांचे भाषण मात्र चर्चेचा विषय ठरले. एका महिला कार्यकर्त्यानं एका आमच्याकडे असल्याचं म्हणत विरोधकांना करारा जबाब दिला असे दिसून आले. मात्र सुधाकर घारे यांनी अचानक मवाळ भूमिका घेऊन आपण युतीच्या शिवसेना मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांचे काम करणार असल्याचं म्हटलं असून त्यांना निवडून आणू म्हणून सांगितलं. यावेळी खोपोली खालापूर कर्जत नेरळ या परिसरातील असंख्य तरुणांनी सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. तर यावेळी काही कार्यकर्त्यांना महत्वाच्या पदावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रक देण्यात आले. अप्पासाहेब बारणेंनी आपल्याला आपली भेट घेतली. सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी एक विश्वास दिला. आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा कधीही मनामध्ये असं आणू नये का अप्पासाहेब बारणेंना आपण कधी मत दिलेलं नाही, त्यांनी आपलं कुठलं काम केलेलं नाही. तर आपण एक गोष्ट पण मान्य करायला पाहिजे, तर यापूर्वी आपण त्यांना कधी मदत दिलं नव्हतं तर आपलं काम कसे करणार. आपण त्यासाठी त्यांना यावेळेस कुठलाही मनामध्ये शंका न आणता आपल्याला आदरणीय अप्पांचं प्रामाणिकपणे काम करायचंय असं आपल्याला आदरणीय आपल्या पक्षाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष तटकरे साहेब असतील, त्यांच्या आदेशाचं पूर्णपणे पालन करून प्रामाणिकपणे आपल्याला त्यांचं काम करायचं आहे. आपल्याकडे रोज अनेक अनेक लोकांचं पक्ष भरून असतो. ताईंनी मला सांगितलं का ताईला आम्ही काय कमी दिलं का, ताई आमची काळीतच मागायला लागली. मी तर ताईच्या उलट बोलेल. माणसाने नेहमी कार्यकर्त्यांनी जर आपल्यासाठी प्रेम दाखवलं तर आपण पण कार्यकर्त्यांना काहीतरी दिलं आहे. माझ्या कुठेतरी वाटणं झालं होतं पाय असावे जमिनीवरती कवित अंबर असताना असू असावे ओढावरती काळीच काढून देता मी. म्हणजे आपण त्या पद्धतीने काळीच मागितलं आणि कार्यकर्ते म्हणजे काळीच आपलं काळीच आहे आणि काळीदाला जपण्यासाठी आपण मी प्रामाणिकपणे काम करेन. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड कर्जत.